राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. ते मंडळी तेही आता पुढे रवाना झालेले आहेत आणि तसं म्हणणं आमचं अगोदर जे काय मांडलं होतं ते पाठवलेलं आहे, त्यामुळे आज जे काय वकील मंडळी आहेत ते मुद्दे मांडतील दोन्ही मंडळींचे आणि त्यात काय असेल ते अध्यक्ष पाहतील. पण मला असं वाटतंय की आजच लगेच सगळा निर्णय होईल अशातला भाग नाही आहे, कारण कागदपत्र सगळं हे वाचणं फार मोठी प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आज काय दोघांचं म्हणणं आहे ते पाहून मग पुढं काय निर्णय करायचा तो अध्यक्ष ठरवतो. मुख्यमंत्री आज येणं कठीण आहे, कारण आत्ता संभाजीनगरवरून यायला वेळच लागेल, कारण आता किती वाजता तिकडे पोहोचतात कदाचित आता पोहोचले असतील, परंतु तिकडून यायला 3-4 तरी वाजतील आणि मला वाटतं की त्याच्या अगोदर तारीख संपलेली असेल. नाही, आमची बैठक तशी काही नाही, त्यांची रणनीती आखलेली असेल तर आमच्या अगोदरच आखून झालेली आहे, त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही. पुढची तारीख आम्ही आतमध्ये गेल्याशिवाय कळणार काय. आता गणपती येत आहेत, गणपतीच्या नंतर थोड्या दिवसांनी दसरा येतोय, नंतर दिवाळी येतोय, पाहू आता अध्यक्ष काय देत आहेत. 16 आमदारांना आम्हाला सांगितलंय मुख्यमंत्र्यांसहित, त्याच्यामुळे जेवढे उपस्थित राहतील आणि ज्यांना काही कारणास्तव आता साहेब समजा संभाजीनगरला गेलेले आहेत तर आम्ही आहोत, तर आता आम्ही आणि आमचे वकील जे काय ते बाजू मांडू. वकील सांगायचे नसतात, नंतर आतमध्ये गेल्यावर सांगू. तुम्ही प्रतोदात शिवसेनेचे सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे की ठाकरे गटाचे जे प्रतोद आहेत सुनील प्रभू तेच प्रतोद म्हणून ग्राह्य धरलेले, मग हा कळीचा मुद्दा ठरेल का एकूण सुनावणीच्या दरम्यान? असं वाटत तर नाही आहे, पण जर काय ठरलं तर आम्ही ते समोर जाऊ नव्हतो, त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे. जे काय सुप्रीम कोर्टाचाही आवाहन करणार नाही आम्ही आणि अध्यक्षांचंही करणार नाही, जो काय निर्णय होईल त्याला आम्ही सामोरे जाऊ, काळजी करायचं काय कारण नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.